हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण एट स्टँडर्ड स्कॉलरशिप, NMMS, त्यानंतर MTS एक्झाम, NTS एक्झाम आणि इतर अनेक स्कॉलरशिप एक्झाम याला उपयुक्त असा टॉपिक आपण कव्हर करतो आहे, दॅट इज नंबर वर्क. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याकरताच हा उपयोगी नसून 6, 7, 8, 9 स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांनाही रेग्युलर सिलेबस करता हा टॉपिक अतिशय उपयुक्त आहे. आणि जे चॅनेलवर नवीन आहे त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण 8वी 9वी 10वीचा मॅथमॅटिक्सचा पोर्शन ऑलमोस्ट संपवलेला आहे आणि आपण आता स्कॉलरशिप एक्झामला उपयुक्त असे टॉपिक कव्हर करतो आहे. जे चॅनेलवर नवीन आहे त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा. Let us start. Here, first of all, natural numbers. Natural numbers means counting numbers, right? आपण जे काउंट करतो, आपण काउंट 1, 2, 3, 4, 5 पासून करतो, right? So all these are natural numbers. So natural numbers are 1, 2, 3, 4, 5, right? Then the next one is whole numbers. बघा आपण काय काय बघितलं natural numbers. हे जे आपण numbers बघतो आहे ते नववीच्या सेटच्या ही दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. कारण तिथे तुम्हाला नॅचरल नंबर, होल नंबर्स, प्राईम नंबर्स असे वारंवार शब्द कानावर पडतात. तेव्हा नववीच्या MTSच्या दृष्टीने ऍज वेल ऍज आपण रेग्युलर जो स्टडी आहे त्यामध्ये सेट्स हा जो चॅप्टर आहे आणि अजून इतर काही चॅप्टर्स आहेत त्यालाही उपयुक्त हा व्हिडिओ आहे. तेव्हा सर्वांनी जरूर जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे पहिल्यांदा नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 आणि ते इन्फायनाईट आहे म्हणून मी डॅश डॅश केलं. त्यानंतर होल नंबर्स, आता ऑल नॅचरल नंबर्स पाहिजे आर होल नंबर्स, पण फक्त यात एक ऍड करायचं लक्षात घ्या. होल नंबर्स इट स्टार्ट फ्रॉम 0, सो 0, 1, 2, 3, 4, 5 दीज आर होल नंबर्स, राईट. तर आपण दोन बघितले, नॅचरल नंबर्स बघितला आणि होल नंबर्स बघितला. होल त्यानंतर आपण बघू इंटीजर्स. बघा इंटीजर्स हे पॉझिटिव्ह इंटीजर्स पण असतात, निगेटिव्ह इंटीजर्स पण असतात. तर पॉझिटिव्ह इंटीजर्स जर आपण बघितले तर पॉझिटिव्ह इंटीजर्स काय 1, 2, 3, 4, 5, राईट. आणि निगेटिव्ह इंटीजर्स काय आहे, निगेटिव्ह इंटीजर्स म्हणजे इथे -1, -2, -3, -4, -5. आता नंबर लाईन वर जर आपण बघितलं, ऑल ऑफ यू नो नंबर लाईन, दिस इज 0, सो पॉझिटिव्ह दे आर ऍट द राईट ऑफ 0 अँड निगेटिव्ह दे आर ऍट द लेफ्ट ऑफ 0, राईट. सो अलॉंग विथ दिस 0 म्हणजे 0 सहित हे सगळे हे पॉझिटिव्ह जे आहेत ते सगळे आपण म्हणू इंटीजर्स आहेत. हे सुद्धा इंटीजर्स आहेत म्हणजे -3, -4, -100, -1000, -lakh आणि इकडे पण. सो दीज आर इन्फायनाईट. तर आपण बघितलं नॅचरल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4, 5. होल नंबर्स दे आर फ्रॉम 0, 1, 2, 3, 4, 5. इंटीजर्स, पॉझिटिव्ह इंटीजर्स बघा 1, 2, 3, 4, 5, निगेटिव्ह आणि अलॉंग विथ 0, दीज आर ऑल इंटीजर्स, राईट. देन द थर्ड वन इज रॅशनल. आता इथे रॅशनल नंबर्स हा अतिशय आठवीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. रॅशनल नंबर काय, पी अपॉन क्यू हा जो आहे रॅशनल नंबर कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म पी अपॉन क्यू. मग पी काय आहे, पी हा इंटीजर, पी इज अन इंटीजर आणि इंटीजर काय आहे आपण बघितलंच आहे, राईट. आणि क्यू पण आहे इंटीजर, सो पी अँड क्यू बोथ आर इंटीजर्स, आर इंटीजर्स, राईट. सो पी अँड क्यू बोथ आर इंटीजर्स. मग आता याचे एक्झाम्पल काय बघा, याचं एक्झाम्पल 3/7 हा पण रॅशनल नंबर आहे. 4 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. काय रॅशनल नंबर आहे, दिस 4 कॅन बी रिटर्न ॲज 4/1, बरोबर आहे. मग रॅशनल नंबर कसा ओळखायचा, की न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर, हा आणि अजून एक इथे की क्यू जो आहे तो नॉन झिरो पाहिजे, म्हणजे हा डिनॉमिनेटर जो आहे तो नॉन झिरो पाहिजे. तर रॅशनल नंबर कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म पी अपॉन क्यू वेअर पी अँड क्यू आर इंटीजर्स. इंटीजर्स तुम्हाला माहिती आहे आणि मेन कंडिशन काय आहे की क्यू जो आहे तो नॉन झिरो पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटरला 0 नको, राईट. सो हिअर 3/7 इट इज रॅशनल नंबर. का बरं, कारण 3 पण इंटीजर आहे आणि 7 पण इंटीजर आहे, राईट. त्यानंतर -5/8 दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. का बरं, कारण -5 पण इंटीजर आहे आणि 8 पण इंटीजर आहे, राईट.
इथे अपॉन मध्ये आपल्याला झिरो नको, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघू 0.4. आता 0.4 इट कॅन बी एक्सप्रेस. आता हा रॅशनल नंबर आहे का? हो आहे. का आहे, कसा आहे बघा. सो इथे दिस कॅन बी रिटन एज 4/10, राईट. सो 4 इज इंटीजर, 10 इज ऑल्सो इंटीजर, सो दिस इज नॉन झिरो, राईट. तर हे सगळे जे आहेत ते रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर म्हणजे काय म्हणू आपण. इथे अजून एक एक्झाम्पल घेता येईल, 7. आता 7 हा रॅशनल नंबर आहे का? इथे तर डिनॉमिनेटरच नाही, मग इथे हा रॅशनल नंबर आहे का? हो आहे, कारण हा 7 कॅन बी रिटर्न ॲज 7/1, राईट. सो दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर, राईट. तर हे झाले रॅशनल नंबर. कुठले या टाईपचे, जसं आपण म्हणून हे मी बहुतेक एक्झाम्पल घेतलेले आहे, दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. 0.005, दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर, बिकॉज सी दिस कॅन बी एक्सप्रेस ॲज 5/1000, राईट. 5 इज इंटीजर अँड 1000 इज ऑल्सो इंटीजर. त्यानंतर नेक्स्ट जो आहे इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर्स कुठले आहेत, राईट. तर हे जे इरॅशनल नंबर्स आहेत, जसं आपण म्हणू की स्क्वेअर रूट 2, राईट, हा परफेक्ट स्क्वेअर नाही. त्यानंतर स्क्वेअर रूट 5, दीज आर ऑल इरॅशनल नंबर्स. अजून आपल्याला एक्झाम्पल घेता येईल, जसं क्यूब रूट ऑफ 5. आता इथे बघा, 5 हा परफेक्ट क्यूब नाही आहे, पण त्यामुळे हा इरॅशनल नंबर आहे, राईट. त्यानंतर डेसिमल रिप्रेझेंटेशन जर आपण बघितलं तर 1.536789 10 इथे, आणि असं जो नंबर आहे बघा, इथे कुठलाच नंबर जो आहे तो रिपीट झाला नाही, रेग्युलर इंटरवल नाही आहे कुठलेच, आणि हे सगळे वेगवेगळे नंबर आहेत. तर हे जे आहेत हे डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे आणि हे रिकरिंग नाही आहे, म्हणजे परत परत तेच अंक येत नाही आहे. जसं आपण म्हणू रॅशनल नंबर मध्ये, अजून एक एक्झाम्पल बघा, जसं 1.6, राईट. 666 असं जर मला लिहायचं असले तर मी काय लिहिते, 1.6 रिकरिंग, राईट. म्हणजे 6 हा जो आहे तो रिकरिंग आहे, म्हणून हा रॅशनल नंबर आहे. पण हे वेगवेगळे जे नंबर्स आहेत इथे एकही जो आहे तो रिपीट झाला नाही, म्हणजे 5 आला नाही किंवा 536 हा ग्रुप रिपीट झाला नाही. तर हे जे आहे हे डेसिमल रिप्रेझेंटेशन जे आहे हे नॉन रिकरिंग आहे आणि हे काय आहे, इरॅशनल नंबर. त्यानंतर हा रॅशनल आणि इरॅशनल या दोन्ही मिळून तयार होतो रिअल नंबर्स, राईट. रिअल नंबर्स म्हणजे कोणते, जे रॅशनल आहेत किंवा इरॅशनल आहेत. जसं आपण 5 हा रॅशनल रिअल नंबर आहे, स्क्वेअर रूट 7 हा रिअल नंबर आहे, दो इट इज इरॅशनल बट इट इज रिअल. म्हणून रॅशनल आणि इरॅशनल हे दोन्ही मोडतात रिअल नंबर मध्ये. त्यानंतर आपण बघूया इव्हन आणि ऑड नंबर्स. इव्हन नंबर्स, वी नो इव्हन नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. सो नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 दे आर इव्हन नंबर्स. फॉर एक्झाम्पल आपण म्हणता येईल आपल्याला 2, 4, 6, 8, 100, त्यानंतर 12, 14, किंवा आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 की ज्याच्या युनिट्स प्लेसला 0 to 4, आयदर 0 or 2 or 4 or 6 किंवा 8 हे जर युनिट्स प्लेसला असतील तर त्या सगळ्या नंबर्सला 2 नी भाग जातो, राईट. सो ऑल दीज आर इव्हन नंबर्स. नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर कॉल्ड इव्हन नंबर्स. त्यानंतर ऑड नंबर्स म्हणजे काय, ऑड नंबर्स म्हणजे ज्याला 2 नी भाग जात नाही. ऑल दीज आर ऑड नंबर्स. 1, 3, 5, 7, 9, 11, ऑल दीज आर ऑड नंबर्स, राईट. मग आता स्कॉलरशिपच्या दृष्टीने उपयुक्त असं आपल्याला काही लक्षात ठेवायचं आहे ते आहे की समजा आपण इव्हन नंबर प्लस इव्हन नंबर हा नेहमी येतो इव्हन. आपण एक्झाम्पल घेऊ, समजा हा आहे 4 आणि दुसरा आपण घेतला 12. 4 + 12 किती येत आहे, 16. हा पण इव्हन आहे. बघा इव्हन प्लस इव्हन इज इक्वल टू इव्हन, हे लक्षात ठेवायचं आहे की इव्हन नंबर मध्ये इव्हन नंबर मिळाला तर आपल्याला त्या इव्हन नंबरची सम ही इव्हन नंबरच येते, राईट. त्यानंतर इव्हन प्लस ऑड, एक इव्हन नंबर घेतला आणि एक ऑड नंबर घेतला तर यांची जी सम आहे ती येते ऑड नंबर्स. आता एक्झाम्पल घेऊ, इव्हन नंबर आपण घेतला 2 आणि ऑड नंबर घेतला 5, तर यांची सम किती आहे, 7, राईट. तर हे जे आहे आपण काय म्हणता येईल, इथे इव्हन प्लस इव्हन इज इक्वल टू इव्हन, त्यानंतर इव्हन प्लस ऑड इज इक्वल टू ऑड, त्यानंतर आपल्याला ऑड प्लस ऑड घेऊ,
राइट तर ऑड नंबर प्लस ऑड नंबर इज इक्वल टू आपल्याला मिळतो ऑड नंबर राइट फॉर एग्जांपल इथे 3 आणि इकडे आपण 5 घेतले सॉरी ऑड प्लस ऑड आपण घेतलं तर इथे येतं इवन नंबर जसं आपण 3 प्लस 5 इज इक्वल टू किती येतं 8 सो ऑड प्लस ऑड इज इक्वल टू इवन राइट तर इथे ऑड प्लस ऑड इज इक्वल टू इवन हे लक्षात ठेवा राइट तर हे एक्झाम्पल वरून आपल्याला पटकन लक्षात येतं तर आणि आता हे झालं ऍडिशनच्या बाबतीत आता आपण म्हणू प्रॉडक्ट तर इवन आणि ऑड यांचं जर आपण प्रॉडक्ट घेतला कुठला इवन आणि ऑड तर इवन मी कुठली संख्या घेते आणि ऑड कुठली संख्या घेते तर याचा प्रॉडक्ट किती येतो आहे 18 दॅट इज इवन सो वी कॅन राईट इवन इंटू ऑड इज इक्वल टू व्हॉट इवन इवन इंटू ऑड इज इक्वल टू इवन आता मी ऑड इंटू ऑड बघू आपण तर इथे 9 इंटू 11 काय येतं 99 म्हणजेच इथे म्हणू ऑड इंटू ऑड इज इक्वल टू ऑड राईट सो दीज आर सम रूल्स रिलेटेड टू इवन नंबर्स अँड ऑड नंबर्स दोन इवन नंबरची सम इवन एक इवन एक ऑड यांची सम ऑड दोन ऑडची सम इवन त्यानंतर प्रॉडक्ट जो आहे इवन इंटू ऑड इज इक्वल टू इवन आणि ऑड इंटू ऑड इज इक्वल टू ऑड नंबर्स राईट त्यानंतर आपण बघूया प्राईम नंबर्स त्यानंतर आपण बघूया प्राईम नंबर्स तर प्राईम नंबर्स म्हणजे काय प्राईम नंबर्स मीन्स नंबर्स विच हॅव फॅक्टर्स 1 अँड इटसेल्फ बरोबर आहे ज्या नंबर्सला 1 आणि तोच त्याचा फॅक्टर राहील त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर जसं आपण बघू 2 ला 2 मीन्स डिव्हिजिबल आहे आणि 1 नी आहे त्यानंतर 3 बघा 3 1 3 आणि 1 3 3 राईट त्यानंतर 5 बघा 5 1 5 आणि 1 इंटू 5 5 राईट त्यानंतर समजा आपण इकडे 8 घेतलं तर पण 8 ला काय 1 नी जातो 2 नी जातो 4 नी जातो राईट आणि 8 नी जातो राईट म्हणून हा प्राईम नाही ठीक आहे आणि प्राईम नंबर्स म्हणजे काय नंबर्स विच हॅज फॅक्टर 1 अँड इटसेल्फ नंबर्स विच हॅव फॅक्टर्स 1 अँड इटसेल्फ जो 1 त्याचा फॅक्टर आहे आणि तो स्वतःच त्याचा फॅक्टर आहे तोच काय असतो प्राईम नंबर जसं आपण 7 चा काय 1 फॅक्टर आहे आणि 7 फॅक्टर आहे त्यानंतर 11 13 हे सगळे जे आहे प्राईम नंबर्स आहे आणि अजून एक लक्षात घ्या की फक्त 2 जो आहे तो इवन प्राईम आहे राईट 2 जो आहे तो इवन प्राईम आहे फक्त एकमेव जो आहे हा 2 तोच फक्त इवन आहे बाकीचे उरलेले सगळे जे प्राईम आहे ते सगळे ऑड आहे आलं लक्षात तर इथे प्राईम नंबर म्हणजे काय नंबर्स विच हॅव फॅक्टर्स 1 अँड इटसेल्फ ज्याला स्वतःने भाग जातो आणि एकनी भाग जातो असे जे नंबर्स आहेत त्यांना म्हणतो आपण प्राईम नंबर्स आणि मग आता दुसरा प्रकार येतो कंपोजिट नंबर राईट तर कंपोजिट नंबर्स म्हणजे काय तर नंबर्स विच हॅव फॅक्टर मोर दॅन 2 बघा तर याचे फॅक्टर्स काय आहेत मी म्हटलं ना 2 चे फॅक्टर्स काय आहे 2 ला 1 नी जातो 2 नी जातो 3 ला कितीनी जातो 1 नी जातो 3 ला म्हणजे यांना जनरली प्राईम नंबर्सला दोनच फॅक्टर आहेत कुठला एक हा कंपल्सरी आणि दुसरा म्हणजे तो स्वतःच राईट पण कंपोजिट नंबर्स काय आहे दिस नंबर्स विच हॅव फॅक्टर्स मोर दॅन 2 दीज आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स मी 8 चं एक्झाम्पल घेतलं होतं परत अजून दुसरं आपण एक्झाम्पल घेऊ जसं आपण म्हटलं 9 आता 9 ला फक्त 1 नी जातो का नाही फक्त 3 नी जातो का नाही फक्त म्हणजे 1 आणि 3 फक्त दोन्ही आणि जातो का नाही त्याला 9 जातो सो आता याला हे जे फॅक्टर्स आहे हे मोर दॅन 2 फॅक्टर्स आहे आणि म्हणून याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर बघा नंबर्स विच हॅव फॅक्टर्स मोर दॅन 2 दे आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स जसे 16 म्हणू आपण 18 म्हणू 16 ला 1 जातो 2 जातो त्यानंतर 4 जातो त्यानंतर 8 जातो 16 जातो सो 16 हॅज फॅक्टर मोर दॅन 2 अँड देअर फोर 16 इज कंपोजिट नंबर 18 ला पण आपण जर बघितलं तर 1 2 3 6 9 18 राईट सो दीज आर द नंबर्स विच हॅव फॅक्टर मोर दॅन 2 देअर फोर दीज नंबर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स सो
आपण काय बघितलं प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर. आता या सगळ्यांमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की वन वन हा जो आहे वन इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. हे कायम लक्षात ठेवायचं. वन इज म्हणजे हा जो वन आहे हा प्राइम नाही. बघा प्राइम कुठून सुरू झाले, 2, 3, 5, 7. सो वन इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट, राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. त्यानंतर अगदी लास्ट टॉपिक आहे आपला ट्विन प्राइम्स, राईट. तर इथे ट्विन प्राइम्स म्हणजे काय, सो दीज आर द प्राइम्स दॅट हॅज गॅप ऑफ टू. गॅप ऑफ टू म्हणजे काय ते बघा. आता इथे 11 आणि 13 तर यांच्यामध्ये बघा हे प्राइमच आहे. हा जो डिफरन्स यांचा दोघांचा कितीचा आहे, 2 चा, राईट. तर यांना म्हणू आपण ट्विन प्राइम्स, राईट. त्यानंतर हा जो आहे 15 आणि 17 हे दोन्ही काय आहे, प्राइम नंबर आहे आणि यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे, 2 चा. त्यानंतर 17 आणि 19 हे जे आहे हे प्राइम्स आहे, त्याच्यामध्ये गॅप कितीचा आहे, 2, राईट. आणि अजून एक राहिलेलं आहे ते को प्राइम. बरं ट्विन प्राइम समजलं. ट्विन प्राइम मध्ये बघा 11, 13, 15, 17 आणि 17, 19 यांच्यामध्ये कितीची गॅप आहे, दे डिफर बाय 2, राईट. दीज आर द प्राइम्स डिफर बाय 2. हे जे आहे ते प्राइम नंबर्स आहे आणि यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2 चा, राईट. त्यानंतर इथे आपण एक राहिला आहे को प्राइम, राईट. तर को प्राइम म्हणजे काय, तर यामध्ये काय असतं की को प्राइम मध्ये इंटीजर्स विच हॅव ओनली वन एज देअर कॉमन फॅक्टर्स, इंटीजर्स विच हॅव ओनली वन एज देअर कॉमन फॅक्टर. जसं आपण म्हणू की 5 आणि 13. आता इथे मी 5 चे फॅक्टर्स काय आहेत, 1 आणि 5. 13 चे फॅक्टर्स काय आहे, 1 आणि 13, राईट. म्हणजेच मग या दोघांमध्ये कोणता कॉमन फॅक्टर आहे, 1. म्हणजेच 5 आणि 13 हे काय झाले, को प्राइम. लक्षात घ्या हे प्राइमच आहेत, राईट. पण हे पण प्राइम आहेत पण यांच्यामध्ये गॅप किंवा डिफरन्स कितीचा आहे, 2 चा आहे. हे ट्विन प्राइम्स आणि हे को प्राइम. दीज आर ऑल्सो प्राइम नंबर्स अँड दे हॅव कॉमन फॅक्टर, म्हणजे त्यांच्यामध्ये फॅक्टर कॉमन फॅक्टर काय आहे, 1. सो वी हॅव सीन नॅचरल नंबर. आपण काय काय बघितलं, नॅचरल नंबर बघितलं. परत एकदा रिवाइज करू जे अतिशय महत्वाचं, नॅचरल नंबर इट स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4, 5, राईट. काय काय आपण बघितलं या व्हिडिओमध्ये ते अगदी शॉर्ट रिव्हिजन देते. नॅचरल नंबर इट स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4, राईट. And so on, whole numbers, it starts from 0, 1, 2, 3, 4, right? And then integers, they are negative as well as 0, positive also, right? त्यानंतर आपण बघितलं rational number. Rational number, they are in the form p upon q where p and q are integers, बरोबर आहे? They are integers and q is non-zero, right? फॉर एक्झाम्पल 2/7, 0.5, -5, ऑल दीज आर रॅशनल नंबर. त्यानंतर इरॅशनल नंबर आपण बघितले. इरॅशनल नंबर कुठले बघितले आपण, √2, √5, √7, √5 हे इरॅशनल नंबर आहे. त्यानंतर आपण बघितलं इव्हन नंबर बघितले, दीज आर डिव्हिजिबल बाय 2. ऑड नंबर बघितले, दीज आर नॉट डिव्हिजिबल बाय 2, राईट. त्यानंतर आपण प्राइम नंबर बघितला. प्राइम नंबर म्हणजे काय, नंबर विच हॅज वन विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ, राईट. त्यानंतर आपण कंपोजिट नंबर बघितले की दोज दीज नंबर्स हॅव फॅक्टर मोअर दॅन 2. त्यानंतर आपण को प्राइम बघितलं. को प्राइम्स म्हणजे असे नंबर्स की असे प्राइम्स की ज्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर 1 आहे. त्यानंतर ट्विन प्राइम्स म्हणजे असे नंबर्स की जे प्राइम्स आहे अँड दे डिफर बाय 2, त्यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे, 2 चा.
सो दिस इज नंबर वर्ड. पहा इथे हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि याचा उपयोग सर्व स्पर्धां परीक्षांकरता आहे. स्कॉलर 8 स्टँडर्ड आणि 9 म्हणजे मला असं वाटतं 6, 7, 8, 9, 10 दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. नक्की नक्की बघा आणि आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.